सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मागासवर्गीय समाजावर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे। सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणातून 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन झालेला अमानुष अत्याचार हा अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे। संबंधित नराधमाने सोनगाव हद्दीमध्ये जो अत्याचार केला त्या नालायकास फाशी द्या किंवा अशा नराधमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते व महिला पदाधिकारी यांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे। तसेच या आरोपीला तात्काळ अटक करून फासावर लटकावे अशी मागणी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे करण्यात आली आहे। सातारा शहरामध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीवर जो अमानुष अत्याचार झालेला आहे त्यासाठी आम्ही आरपीआयएच्या वतीने हे जाहीर तीव्र निषेध आंदोलन इथं लावलं आहे। मोठ्या संख्येनं महिला उपस्थित आहे। दादासाहेब ओवाळ जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली हा आम्ही आंदोलन काढलेलं आहे। ज्यावेळेस ही घटना आमच्या कानावर आली त्यावेळेस अतिशय मन आमचं खिन्न होऊन गेलं, सुन्न होऊन गेलं। कारण 4 वर्षाची मुलगी म्हणजे 4 वर्षाची मुली कोवळ्या मनाला त्या काय कळत असेल आणि हे जे नराधम आहेत त्यांनी म्हणजे त्यांनी पण एका आईच्याच पोटातून जन्म घेतला आहे। मग त्यांना ही गोष्ट लक्षात नाही आली की हे समाज जो आपला आहे तो मानवतेकडे निघाला आहे का हिंस्र पशुकडे निघाला आहे। कारण आम्ही जर अशा जर गोष्टी समाजात घडत राहिल्या तर स्त्रियांचं पुढचं भविष्य अवघड होणार आहे। तर हे अवघड होऊ नये यासाठी आम्ही हे आंदोलन छेडलं इथं। तर मला एवढंच म्हणायचं आहे की या चिमुरडीवर ज्या कुणी अत्याचार जो अमानुषपणे केलेला आहे त्यांना आमच्या ताब्यात द्या, आरपीआयए महिलांच्या हातात ताब्यात द्या। नाही तर कलेक्टर ऑफिसच्या भर रस्त्यात त्याला कापून फाडला आणि सातारच्या कामानेच्या हायवेवर त्याची माहीत गाडली तर आरपीआयचं नावच बदलून द्या। फक्त तुम्ही आज संध्याकाळपर्यंत त्या नराधमाला आमच्या हातात द्या, नाही त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या। ज्या पद्धतीनं त्यानं त्या चिमुरडीवर अन्याय अत्याचार केलाय त्या पद्धतीनं तिथं जेवढ्या महिला उपस्थित आहे त्या प्रत्येक महिलेच्या हातात एक एक दगड देते आणि त्याची जी मनस मानसिकता त्याची जी होती ना त्या मुलीबद्दल अशी ठेचून काढते की प्रत्येक असा नराधम करणाऱ्याने विचार केला पाहिजे की या मुलीला मी हात लावू का नको किंवा या मुलीकडं किंवा या स्त्रीकडं मी पाहू का नको। या प्रकारचं जाहीर आंदोलन आम्ही इतक्या तीव्र निषेध पद्धतीनं अजून करू आणि जर त्या नराधमांना तात्काळ अटक करून फाशी जर नाही केली तर आम्ही पुढचा अजून आक्रमक पवित्रा घेऊ आणि आरपीआयएच्या वतीनं इतक्या जोरात आंदोलन करू की समस्त असे नराधम करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे की अशी घटना करावी का नाही म्हणून। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।